नमस्कार, मी भोय चंद्रकांत। कोर्स नंबर 204 मार्गदर्शन आणि समुपदेशन या विषयातील जे 25 महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न आहेत ते प्रश्न बहुपर्यायी प्रश्न संच 1 मध्ये आपण बघणार आहोत। यातील पहिला प्रश्न आहे, व्यक्तीची अभिवृत्ती व त्यानुसार होणारे वर्तन यावर प्रभाव पाडणारी गतिमान परस्पर संबंधाची प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय, अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली आहे। पर्याय अ गुड, ब जे एम ब्रेवर, क जोन्स, ड स्ट्रॉंग। उत्तर अ गुड। प्रश्न क्रमांक 2, अध्ययनाचा योग्य कार्यक्रम निवडण्यास व त्यात प्रगती करण्यास मदत करण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन आवश्यक असते, असे मत टिंबटिंब यांनी मांडले आहे। पर्याय अ रूथ स्ट्रॉंग, ब जोन्स, क स्मिथ, ड गुड। उत्तर अ रूथ स्ट्रॉंग। प्रश्न क्रमांक 3, शैक्षणिक मार्गदर्शन, व्यावसायिक मार्गदर्शन आणि सामाजिक मार्गदर्शन असे मार्गदर्शनाचे प्रकार टिंबटिंब यांनी सांगितले आहेत। पर्याय अ डब्ल्यू एम प्रॉक्टर, ब जे एम ब्रेवर, क पॅटरसन, ड टरेल। उत्तर अ डब्ल्यू एम प्रॉक्टर। प्रश्न क्रमांक 4, शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या बाबतीत शैक्षणिक मार्गदर्शन, व्यावसायिक मार्गदर्शन आणि व्यक्तिगत मार्गदर्शन याबरोबर संबंध असतो, असे मत टिंबटिंब यांनी मांडले आहे। पर्याय अ पॅटरसन, ब जोन्स, क विडझेल, ड लफेवेर। उत्तर अ पॅटरसन। प्रश्न क्रमांक 5, शिक्षण, अभ्यासक्रम, शाळा व महाविद्यालय या संबंधाचा समावेश मार्गदर्शनाच्या टिंबटिंब प्रकारात केला जातो। पर्याय अ शैक्षणिक मार्गदर्शन, ब व्यावसायिक मार्गदर्शन, क व्यक्तिगत मार्गदर्शन, ड सामाजिक मार्गदर्शन। उत्तर अ शैक्षणिक मार्गदर्शन। प्रश्न क्रमांक 6, समुपदेशन ही दोन व्यक्तींमधील प्रत्यक्ष भेटीची मालिका असते, अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली आहे। पर्याय अ कार्ल रॉजर्स, ब टायलर, क वेबस्टर डिक्शनरी, ड जोन्स। उत्तर अ कार्ल रॉजर्स। प्रश्न क्रमांक 7, समुपदेशनाचे ध्येय व्यक्तीमध्ये बदल घडवून आणणे नसून जीवनाला सामोरे जाण्यासाठी स्वतःजवळील साधनांचा उपयोग करण्यास समर्थ बनविणे होय, असे मत टिंबटिंब यांनी मांडले आहे। पर्याय अ लिओना टायलर, ब मिलर, क फेनेलसन, ड मूर। उत्तर अ लिओना टायलर। प्रश्न क्रमांक 8, समुपदेशनाच्या टिंबटिंब या प्रकारात बौद्धिक घटकापेक्षा भावनिक घटकावर भर दिला जातो। पर्याय अ अनिर्देशित, ब निर्देशित, क सर्वसंग्रहात्मक, ड इच्छिक। उत्तर अ अनिर्देशित। प्रश्न क्रमांक 9, निर्देशित समुपदेशनात समस्येवर उपाय सुचविणे यावर अधिक भर असतो, असे मत टिंबटिंब यांनी मांडले आहे। पर्याय अ जेन वॉटर्स, क कार्ल रॉजर्स, क मूर, ड ब्लूम। उत्तर अ जेन वॉटर्स। प्रश्न क्रमांक 10, स्वतःच्या गरजा आणि या गरजांचे समाधान करणारी परिस्थिती यामध्ये संतुलन राखण्यासाठी व्यक्ती जी कृती करते त्यास समायोजन असे म्हणतात, अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली आहे। पर्याय अ शाफ्टर एल एफ, ब गेट्स, क ब्लूम, ड जोन्स। उत्तर अ शाफ्टर एल एफ। प्रश्न क्रमांक 11,
मानवाच्या प्रमुख गरजांमध्ये शारीरिक गरजा, संपादन, मान्यता आणि स्वायत्तता यांचा समावेश होतो असे मत टिंब यांनी मांडले. पर्याय अ मरे, ब फ्राईड, क टायलर, ड जोन्स. उत्तर अ मरे. प्रश्न क्रमांक 12. मानसिक संघर्षाचे 3 प्रकार टिंब यांनी सांगितले आहेत. पर्याय अ लेविन, ब मरे, क जोन्स, ड ब्लूम. उत्तर अ लेविन. प्रश्न क्रमांक 13. एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याच्या संदर्भात निरीक्षकास अर्थपूर्ण वाटेल अशा घटनेबाबतचे सरळ विधान म्हणजे प्रासंगिक नोंदी अशी व्याख्या टिंब यांनी केली आहे. पर्याय अ विलार्ड जेडी, ब लुईस, क टर्मन, ड ऑलपोर्ट. उत्तर अ विलार्ड जेडी. प्रश्न क्रमांक 14. प्रश्नावली म्हणजे असे प्रपत्र की ज्यामधील प्रश्नांना प्रतिसादक करता स्वतःचे पुरावे लिहून देतो अशी व्याख्या टिंब यांनी केली आहे. पर्याय अ गुड व हॅट, ब बार डेव्हिस, क जॉन्सन, ड जोन्स. उत्तर अ गुड व हॅट. प्रश्न क्रमांक 15. टिंब या प्रकारच्या प्रश्नावलीत होय किंवा नाही अशी दोनच उत्तरे असतात. प्रश्न अ बद्ध, ब मुक्त, क उद्देशित, ड सामूहिक. उत्तर अ बद्ध. प्रश्न क्रमांक 16. पदनिशयन श्रेणी ही एक विशेष प्रकारची पडताळा सूची असते अशी व्याख्या टिंब यांनी केली आहे. पर्याय अ बोनी व हॅम्पलमन, ब गुड व हॅट, क जॉन्सन, ड ब्लूम. उत्तर अ बोनी व हॅम्पलमन. प्रश्न क्रमांक 17. व्यक्तीच्या भविष्यकालीन संभवनीयतेकडे निर्देशित करणारी सद्यस्थिती म्हणजे अभियोग्यता होय अशी व्याख्या टिंब यांनी केली आहे. पर्याय अ टॅक्सलर, ब गिप्सन, क जेम्स, ड टर्मन. उत्तर अ टॅक्सलर. प्रश्न क्रमांक 18. व्यक्तिमत्वामध्ये शारीरिक, भावनिक, अभिवृत्ती आणि सामाजिक घटकांचा समावेश होतो असे मत टिंब यांनी मांडले आहे. पर्याय अ ऑलपोर्ट, ब वॉरन कारमायकेल, क टर्मन, ड जोन्स. उत्तर अ ऑलपोर्ट. प्रश्न क्रमांक 19. एखाद्या अनुभवात स्वतःला गुंतवून ठेवण्याची व तो अनुभव दीर्घकाळ चालू ठेवण्याची प्रवृत्ती म्हणजे अभिरुची होय अशी व्याख्या टिंब यांनी केली आहे. पर्याय अ बिग हॅम, ब जोन्स, क ऑलपोर्ट, ड टर्मन. उत्तर अ बिग हॅम. प्रश्न क्रमांक 20. एखाद्या राष्ट्रीय किंवा वंशीय समूह रिवाज संस्था किंवा चेतक उद्दीपकांच्या बाबतीत अनुकूल वा प्रतिकूल प्रतिक्रिया करण्याच्या वृत्तीस अभिवृत्ती म्हणतात अशी व्याख्या टिंब यांनी केली आहे. पर्याय अ अनास्थासी ॲन, ब बिग हॅम, क जोन्स, ड टर्मन. उत्तर अ अनास्थासी ॲन. प्रश्न क्रमांक 21. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा भिन्न असते असे गृहीतक टिंब यांनी मांडले आहे. पर्याय अ ए जे जोन्स, ब लेफेअर, क टरेल, ड विटझेल. उत्तर अ ए जे जोन्स. प्रश्न क्रमांक 22.
मार्गदर्शनाची प्रत्येक व्यक्तीस गरज असते, कारण पर्याय अ जीवन सुखी यशस्वी करण्यासाठी, ब आवडीनिवडीसाठी, क समस्या निर्मितीसाठी, ड वरील सर्व. उत्तर अ जीवन सुखी व यशस्वी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 23. विषम समायोजनात स्व आणि टिंबटिंब यामध्ये सुसंवाद नसतो. पर्याय अ परिस्थिती, ब व्यक्ती, क संख्या, ड यापैकी नाही. उत्तर अ परिस्थिती. प्रश्न क्रमांक 24. उत्तम समायोजन साधणारे विद्यार्थी तयार करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी शिक्षक, मार्गदर्शक आणि टिंबटिंब यांची असते. पर्याय अ समुपदेशक, ब विद्यार्थी, क समाज, ड संस्था संघटना. उत्तर अ समुपदेशक. प्रश्न क्रमांक 25. मार्गदर्शनाच्या सप्तसूत्रीमधील टिंबटिंब हा घटक अधिक महत्त्वाचा असतो. पर्याय अ शाळा, ब विद्यार्थी, क शैक्षणिक प्राविण्य, ड पालक. उत्तर क शैक्षणिक प्राविण्य. अशा प्रकारे कोर्स क्रमांक 204 मार्गदर्शन आणि समुपदेशन या विषयातील जे महत्त्वाचे 25 प्रश्न आहेत ते आज आपण या ठिकाणी बघितले आहेत. धन्यवाद.